गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन भांबरे, तुम्हा सगळ्यांचं भांबरे गुरु करिअर अकॅडमीतर्फे हार्दिक स्वागत। आज आपण या लेक्चरमध्ये कॅलेंडर प्रकरणाची तयारी करून घेणार आहोत। कॅलेंडर प्रकरणाचा जर विचार केला तर कॅलेंडर प्रकरण हे तुम्ही क्लास 4 पासून किंवा क्लास 1 पर्यंत कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर पाहिलं तर 2 किंवा 3 प्रश्न हमखास विचारले जातात। याच्यावरती प्रश्न विचारले जात असताना जर तुम्हाला कॅलेंडरबद्दल जर प्रॉपर माहिती असेल तर इवन 30 ते 40 सेकंदामध्ये तुम्ही कॅलेंडर प्रकरणावरचा कुठलाही प्रश्न असेल तो तुम्ही व्यवस्थितपणे सोडवू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला कॅलेंडरबद्दल सर्व माहिती असणं आवश्यक आहे। सुरुवातीला ह्या प्रकरणामध्ये कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मी सध्या त्याच्याबद्दल चर्चा करतो। सगळ्यात पहिला एक बेसिक प्रश्न असतो याच्यामध्ये, तो म्हणजे समजा राजूचा जन्म 10 जानेवारी 1990 झाला, त्या दिवशी गुरुवार होता, तर त्याचा 12वा वाढदिवस कोणत्या वारी साजरा होईल, असा एक कॉमन प्रश्न असतो। त्याच्यानंतर अजून एक दुसऱ्या प्रकारचा प्रश्न असतो, 2016 प्रजासत्ताक दिन जर मंगळवारी साजरा झाला असेल तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल, हा एक प्रश्न असतो। त्याच्यानंतर अजून एक पुढच्या प्रकारचा प्रश्न असतो, समजा आज मंगळवार आहे, आजपासून 178 दिवसानंतर कोणता वार येईल, असा एक प्रकारचा प्रश्न असतो। त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947 कोणता वार असेल, डायरेक्ट तारीख दिलेली असते, म्हणजे आपल्याला ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी कोणता वार होता। त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 कोणता वार होता, किंवा 1 मे 1960 कोणता वार होता, किंवा तुमच्यापैकी एखाद्याची जर जन्मतारीख दिली तर त्या जन्मतारखेला नेमका कोणता वार होता, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे, ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत तुमचं वय किती, म्हणजे तुम्ही किती वर्षाचे झालात, किती महिन्याचे झालात आणि किती दिवसांचे झालात, म्हणजे तुमचं वय वर्ष दिवस आणि महिन्यांमध्ये ॲक्युरेट एक दिवस इकडे न एक दिवस तिकडे न करता कसं काय शोधायचं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न। या प्रकरणामध्ये साधारणतः आपल्याला 3 टप्पे बघायचे आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा असेल तो म्हणजे एका वर्षातून दुसऱ्या वर्षामध्ये वार कसे सरकतात, हा पहिला टप्पा असेल। त्याच्यानंतर दुसरा टप्पा आपला असेल प्रकरणामध्ये की एका महिन्यातून दुसऱ्या महिन्यामध्ये वार कसा सरकतो, हा दुसरा टप्पा असेल। आणि तिसरा टप्पा असेल की जर समजा तुम्हाला 100 वर्षानंतरचा वार, 200 वर्षानंतरचा वार किंवा कोणाची जन्मशताब्दी काढायची असेल तर त्या दिवशी कोणता वार असेल, म्हणजे डायरेक्ट 100 वर्ष 200 वर्ष 300 वर्ष पार करणे, हा एक प्रश्न असतो। आणि त्याच्यानंतर एक छोटे साधारणतः आपल्या मराठी भाषेच्या शब्दांवर संभ्रम तुमचा संभ्रम निर्माण करून तसे प्रश्न विचारलेले असतात, उदाहरणार्थ परवा गुरुवार होता तर परवा कोणता वार असेल वगैरे वगैरे, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात। पण ह्या सगळ्या प्रकारचे कॅलेंडरवरचे प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्हाला पहिले कॅलेंडर समजून घ्यावं लागेल, आणि कॅलेंडर जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कॅलेंडरबद्दलची जी ओझरती जुजबी माहिती असेल का माहिती येते तरी कमीत कमी माहिती असणं आवश्यक आहे। मग मी आता सुरुवातीला तुम्हाला कॅलेंडरबद्दल माहिती सांगतो, कॅलेंडरमध्ये सामान्य वर्षाबद्दल माहिती सांगतो, लीप वर्षाबद्दल माहिती सांगतो, त्याच्यानंतर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल की लीप वर्ष काय येतं, 29 फेब्रुवारी का येते, त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला परत हे सांगेल की फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा काळ येतो, बरोबर। या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं जर तुमच्याकडे असले तर तुम्ही कोणत्याही दिवसाचा वार 40 ते 50 सेकंद म्हणजे जास्तीत जास्त 1 मिनिटाच्या आत काढू शकतात किंवा शोधू शकतात, बरोबर। तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी कॅलेंडर प्रकरणाची माहिती घेऊन घेऊ आणि मग आपण हळूहळू आपल्या विचारल्या जाणाऱ्या उदाहरणांकडे जाऊ। सगळ्यात आधी आपण सध्या जे कॅलेंडर वापरत आहोत हे कॅलेंडर ग्रॅगोरियन कॅलेंडर आहे। हे जे ग्रॅगोरियन होते हे रोम साम्राज्याचे 13वे पोप होते, 13वे पोप म्हणजे 13वे सम्राट आपण ज्यांना म्हणू, यांनी जे कॅलेंडर तयार केलं हे विशेष करून म्हणजे रोमन कॅलेंडर आहे। आणि ह्या रोमन कॅलेंडरसुद्धा याच्या आधी रोमन साम्राज्याचा 3रा पोप ज्यांचं नाव होतं जुलियस सीजर, त्यांनी आधी तयार केलं होतं, त्यांच्या कॅलेंडरवर विशेष प्रकार त्यांच्या कॅलेंडरमध्ये सुधारणा करून आणि मग हे कॅलेंडर तयार करण्यात आलेलं आहे, ठीक आहे। म्हणजे आपण जे कॅलेंडर वापरतो आहे सध्या ते जुलियन कॅलेंडर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं किंवा ग्रॅगोरियन कॅलेंडर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं। हे जे ग्रॅगोरियन कॅलेंडर आहे हे ग्रॅगोरियन कॅलेंडर
जुलै महिन्याच्या 1957 साली आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये याचा समावेश करण्यात आला. 23 जुलै अशी तारीख आहे ती. 23 जुलै 1957 पासून हे आपलं राष्ट्रीय कॅलेंडर आपण ज्याला म्हणू कॅलेंडर आहे. परंतु जरी हे राष्ट्रीय कॅलेंडर असेल तरी आपले ऑफिशियल जे कॅलेंडर आहे हे शके कॅलेंडर आहे, ज्याला शक कॅलेंडर म्हणतात. म्हणजे जर समजा आपण चैत्र वैशाख वगैरे हे महिने पाहिले तर ते ह्या कॅलेंडरनुसार असतात. आपलं ऑफिशियल कॅलेंडर शक कॅलेंडर आहे आणि जे राष्ट्रीय कॅलेंडर आहे हे ग्रॅगोरियन कॅलेंडर आहे. जवळपास देशातल्या 90% देशांनी, जगातल्या 90% देशांनी ग्रॅगोरियन कॅलेंडरचा स्वीकार केलेला आहे. साहजिक आहे, आपणसुद्धा ग्रॅगोरियन कॅलेंडरचा स्वीकार केलेला आहे. म्हणून आता मी जी माहिती सांगणार आहे ही ग्रॅगोरियन कॅलेंडरची सांगणार आहे. ग्रॅगोरियनने कॅलेंडरचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभाजन केलं आहे. म्हणजे त्या कॅलेंडरचे वर्षांमध्ये विभाजन केलं, त्याच्यानंतर त्यांचं महिन्यांमध्ये विभाजन केलं, त्याच्यानंतर त्याचं दिवसांमध्ये विभाजन केलं, दिवसाचं पण तासांमध्ये, मिनिटांमध्ये, सेकंदांमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे विभाजन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे विभाजन आहे याच्यानुसार आपल्याला कॅलेंडर सविस्तरपणे समजण्यासाठी मदत होते. बरोबर. म्हणून ग्रॅगोरियनने साधारणतः वर्षाचे 2 प्रकार केलेले आहेत. या वर्षाच्या 2 प्रकारामध्ये सगळ्यात पहिला प्रकार तो म्हणजे वर्षाचा सामान्य वर्ष आणि वर्षाचा जर दुसरा प्रकार विचार केला तर लीप वर्ष. असे 2 प्रकारचे वर्ष त्याने ठरवले. अर्थातच सामान्य वर्षामध्ये काय असतं, लीप वर्षामध्ये काय असतं, हे सगळं आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ. पहिले सामान्य वर्ष समजून घेऊ, त्याच्यानंतर लीप वर्ष समजून घेऊ. सामान्य वर्षामध्ये काय होतं, लीप वर्षामध्ये काय होतं, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर क्लिअर झाल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर प्रश्न विचारला गेला तर त्या प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवता येतील. तर ठीक आहे, सगळ्यात आधी आपण सामान्य वर्ष समजून घेऊ. बघा, लक्षात घ्या, सामान्य वर्ष ग्रॅगोरियनने सांगितल्यानुसार जर सामान्य वर्षाचा विचार केला तर सामान्य वर्षामध्ये एकूण दिवस 365 असतात. आता एकूण दिवस 365 असण्याचं कारण बघा, लक्षात घ्या, कॅलेंडर तयार करत असताना फक्त हेच कॅलेंडर नाही, याच्या आधी पण, म्हणजे ग्रॅगोरियनच्या आधी पण भरपूर कॅलेंडर तयार होऊन गेले. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे कॅलेंडर आहेत. हिब्रू कॅलेंडर असेल, हिजरी कॅलेंडर असेल, त्याच्यानंतर विक्रम संवत असेल, त्याच्यानंतर आपलं शक संवत असेल, शीख धर्माचं वेगळं कॅलेंडर, इस्लाम धर्माचं हिजरी कॅलेंडर जे मी आत्ता बोललो ते, असे वेगवेगळे भरपूर कॅलेंडर तयार झाले. कॅलेंडर तयार होत असताना साधारणतः 3 गोष्टींचा विचार आत्तापर्यंत झालेला आहे. तो म्हणजे चंद्राच्या परिभ्रमणाचा विचार, म्हणजे चंद्रावर आधारित असणारं कॅलेंडर. दुसरं, सूर्यावर आधारित असणारं कॅलेंडर. आणि तिसरा प्रकार असतो चंद्र आणि सूर्य, म्हणजे ज्याला लुनिसोलर म्हणतात, या दोघांचा विचार करून किंवा दोघांच्या गतीचा विचार करून ठरण्यात आलेलं कॅलेंडर म्हणजे लुनिसोलर कॅलेंडर. जे आपण ज्या कॅलेंडरचा विचार करणार आहोत, ग्रॅगोरियन कॅलेंडर, हे चंद्र आणि सूर्य दोघांच्या गतीच्या आणि दोघांचा विचार करून तयार करण्यात आलेलं ते लुनिसोलर कॅलेंडर आहे. म्हणून इथं जर ह्या 365 दिवसांचा जर तुम्हाला विचार करायचा असेल तर हे 365 दिवस का, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण बघा, तुम्ही जर भूगोलाचा अभ्यास करत असणार तर भूगोलमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की वर्ष बदलणे हे पृथ्वीच्या परिभ्रमणावर अवलंबून असतं. म्हणजे हा सूर्य आणि ही आपली पृथ्वी. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते त्या एक फेरीला परिभ्रमण म्हणतात. हे जे परिभ्रमण आहे हे पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस लागतात. पण हे फक्त एक्झॅक्ट 365 दिवस नाही आहेत. या 365 दिवस पूर्ण झाल्यानंतर 5 तास, त्याच्यानंतर 48 मिनिटे आणि 45 सेकंद एवढा कालावधी लागतो पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा, ज्याला म्हणतो आपण एक फेरी म्हणतो, ज्याला परिभ्रमण म्हणतात भौगोलिक भाषेमध्ये,
ते पूर्ण करण्यासाठी एवढा कालावधी लागतो. म्हणून ग्रॅगोरियनने एका वर्षाचे दिवस 365 ठरवले. आता हे जे 365 दिवस ठरवले त्याचा अर्थ असा झाला की पृथ्वीने जर इथून फिरायला सुरुवात केली तर सर्वसामान्यपणे साधारणपणे 365 दिवस एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतात. म्हणून ग्रॅगोरियनने सामान्य वर्षाचे एकूण जे दिवस आहेत हे एकूण दिवस 365 ठरवले. आता जर समजा सामान्य वर्षाचा विचार केला म्हणजे या 365 दिवसांचा जर आपण विचार केला तर ह्या 365 दिवसांचे त्याने आठवडे तयार केले. म्हणून या 365 दिवसांचे जर आठवडे विचार केला तर 365 दिवसांमध्ये आठवडे, बघा आठवडा 7 दिवसाचा असतो म्हणून 365 जर त्याला 7 भाग दिला तर 7 × 5 = 35, एक उरला हा 5 घेतला खाली उतरवला 7 × 2 = 14, 1. हे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला समजत असेल तर 365 7 भागल्यावर हे जे 52 आले हे 52 झाले आठवडे. आणि 52 आठवडे झाल्यानंतर एक दिवस उरलेला आहे आणि हा जो एक दिवस असतो ह्या एक दिवसला जास्तीचा दिवस म्हणतात किंवा त्याला ऑड डेज म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा झाला की 52 आठवडे संपतात आणि 52 आठवडे संपल्यानंतर अजून एक दिवस येतो तो संपतो आणि मग वर्ष संपतं असा याचा अर्थ झाला. म्हणून 365 दिवसांचा आठवड्यामध्ये जर विचार केला तर तो 52 आठवडे पूर्ण आणि एक दिवस जास्तीचा असतो ज्याला ऑड डेज म्हणतात किंवा हिंदीमध्ये म्हटलं तर त्याला विषम दिवस म्हणतात. विषम दिवस जो असतो हा आठवडे संपल्यानंतर उरलेले दिवस असतात. आता बघा आठवडे, आधी ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ आपण. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय असतं आठवडा म्हणजे सोमवारपासून रविवारपर्यंत, पण आठवडा याचा अर्थ फक्त सोमवारपासून रविवारपर्यंत होत नाही. आठवडा याचा अर्थ 7 दिवसाचा कालावधी. मग जर समजा तुम्ही सोमवारपासून विचार केला तर सोमवारपासून रविवारपर्यंत हा जो कालावधी हा 7 दिवसाचा कालावधी आहे. मग याला म्हणणार एक आठवडा. किंवा जर तुम्ही आठवडा मोजायला सुरुवात शनिवारपासून केला तर शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजे शनिवारपासून शुक्रवार याला पण आठवडा म्हणणार. पण जर समजा तुम्ही आठवडा मोजायचा सुरुवात मंगळवारपासून केली तर मंगळवारपासून पुढे 7 दिवस जर मोजले तर मंगळवारपासून सोमवारपर्यंत 7 दिवस याला म्हणणार आठवडा. म्हणजे आठवडा याचा अर्थ फक्त सोमवारपासून रविवारपर्यंत होत नाही. आठवडा म्हणजे 7 दिवसाचा ग्रुप किंवा 7 दिवसाचा कालावधी, त्याला आठवडा म्हणतात. जसं आपण महिना म्हणताना, जसं आपण महिन्याचा विचार करतो, महिन्याचा विचार करत असताना एक तारीख ते एक तारीख असा महिन्याने काउंट करत आपण प्रत्येक वेळी, बरोबर. जर समजा महिना आपण म्हणणार की समजा एखाद्याने घर भाडं घर दिलं असेल, रेंटने भाड्याने दिलं असेल, 10 तारखेपासून 10 तारखेपर्यंत असा महिना धरला जातो, बरोबर. तसं आठवडासुद्धा तुम्ही ज्या दिवसापासून मोजायला सुरुवात करणार तो दिवस धरून पुढचे 7 दिवस जे आहेत, म्हणजे पुढचे 6 दिवस आणि हा एक दिवस 7 दिवस, अशा 7 दिवसाच्या कालावधीला आठवडा म्हणतात. हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरं, ठीक आहे, आपण येऊ आता याच्याकडे. बघा, लक्षात घ्या की 52 आठवडे पूर्ण झाल्यानंतर हा एक दिवस उरतो आणि कॅलेंडरमध्ये जे सगळे फेरफार झाले आहेत हे सर्व फेरफार ह्या एका दिवसामुळे झालेले आहेत. जर हा एक दिवस जास्तीचा राहिला नसता, हा एक दिवस जर जास्तीचा राहिला नसता तर आपलं वर्ष हे 364 दिवसांचं राहिलं असतं. मग या 364 दिवसांचा जर हिशोब केला तर 364 दिवसांमध्ये 52 आठवडे पूर्ण होतात. आणि जर समजा 52 आठवडे पूर्ण झाले असते तर ते कसे पूर्ण झाले असते ते पण समजून घेऊ आपण. की जर समजा 1 जानेवारीला सोमवार राहिला असता तर साहजिक 1 जानेवारीला सोमवार, म्हणजे 7 जानेवारीला रविवार राहिला असता. हा आहे पहिला आठवडा, पहिला आठवडा म्हणजे सुरुवात. बघा, लक्षात घ्या मी काय सांगतोय. जर वर्ष 364 दिवसांचं राहिलं असतं
म्हणजे जर हा एक दिवस जास्तीचा राहिला नसता एका वर्षामध्ये तर काय झालं असतं हे समजवतो आहे मी तुम्हाला सगळ्यात आधी. 364 दिवसांचं वर्ष राहिलं असतं तर 52 आठवडे झाल्यानंतर वर्ष संपलं असतं. म्हणजे जर वर्षाची सुरुवात सोमवारने झाली असती तर सॉरी चुकलं माझं, आठवड्याची सुरुवात पहिल्या आठवड्याची सुरुवात जर सोमवारने झाली असती तर पहिला आठवडा रविवारने संपला असता, परत दुसरा आठवडा सोमवारने सुरू होईल रविवारने संपला असता, परत तिसरा आठवड्याला सोमवारने सुरू होऊन चौथा आठवडा रविवारने संपला असता, तसा 51वा आठवडा सोमवारने सुरू होईल रविवारने संपला असता, 52वा आठवडा सोमवारने सुरू होऊन रविवारी संपला असता, आणि 52वा आठवडा संपल्यानंतर वर्ष संपलं असतं जर 364 दिवसांचं वर्ष राहिलं असतं तर. मग जर समजा 364 दिवसांचं वर्ष राहिल्यानंतर 52 आठवडे संपल्यानंतर वर्ष संपलं असतं, मग वर्ष ज्या दिवशी संपेल त्या दिवशी शेवटचा आठवडा पण संपेल, म्हणजे शेवटच्या दिवशी कोणता वार राहिला असता? रविवार राहिला असता. मग साहजिक आहे शेवटच्या दिवशी, वर्षाच्या शेवटच्या दिवशी जर रविवार राहिला असता तर पुढच्या वर्षी पहिला वार कोणता? सोमवार. परत शेवटचा वार कोणता? रविवार. परत पुढच्या वर्षीचा पहिला वार सोमवार, शेवटचा वार रविवार. परत पुढच्या वर्षीचा वार सोमवार, शेवटचा वार रविवार. म्हणजे याचा अर्थ असा झाला की वर्ष जर 364 दिवसांचं राहिलं असतं तर तारीख आणि वार यांच्यामध्ये फेरफार झाली नसती. तुमचा वाढदिवस दरवर्षी गुरुवारी तर गुरुवारीच आला असता, 15 ऑगस्ट दरवर्षी शुक्रवारी तर शुक्रवारीच आला असता, गांधी जयंती जर समजा मंगळवारी राहिली असती तर दरवर्षी मंगळवारीच आली असती, आणि जर असं राहिलं असतं तर कदाचित आपल्याला कॅलेंडर प्रकरणावर प्रश्न विचारला नसता, कारण सगळ्या तारखा सगळे वार पाठांतर होऊन गेले असते आपले जवळपास निम्मीपेक्षा जास्त. परंतु असं होत नाही, असं होत नाही. होतं काय की आपलं ग्रॅगोरियननुसार वर्ष 365 दिवसांचं, 365 दिवसांमध्ये 52 आठवडे पूर्ण झाले, 52 आठवडे पूर्ण झाल्यानंतर अजून एक दिवस येतो ज्याला जास्तीचा दिवस म्हणतो आपण किंवा ऑड डे ज्याला म्हणतो आपण. मग बघा लक्षात घ्या, मग आता समजा 1 जानेवारीला सोमवार आहे, वर्ष 365 दिवसांचं आहे, 7 जानेवारीला रविवार असेल, 7 जानेवारीला रवि, म्हणजे पहिला आठवडा संपला रविवारी, दुसरा आठवडा पण संपला रविवारी, तिसरा आठवडा पण संपला रविवारी, चौथा आठवडा संपला रविवारी, असं करता करता 52 आठवडे संपतील केव्हा? रविवारी. मी बघा मी काय सांगतोय, जर 1 जानेवारीला सोमवार राहिला असता तर सांगतोय मी, 1 जानेवारीला सोमवारच राहील असं काही निश्चित नाही आहे, पण मी समजवण्यासाठी सांगितलं आहे की 1 जानेवारीला जर सोमवार राहिला असता तर 52वा आठवडा संपला असता रविवारी. इथपर्यंत क्लिअर? पण 52 आठवडे संपल्यानंतर वर्ष संपत नाही, हा एक दिवस अजून येतो. म्हणजे याचा अर्थ 52 आठवडे संपले रविवारी, परत अजून एक दिवस येईल सोमवार, आणि तो सोमवार संपेल, आणि मग सोमवार संपल्यानंतर वर्ष संपेल. म्हणजे हा जो 31 डिसेंबरला असणारा वार आहे, हा 31 डिसेंबरचा वार सोमवार असेल. कावर कारण 52 आठवडे रविवारी संपतील, मग 31 डिसेंबरला कोणता वार असेल? सोमवार असेल. मग हा जो 31 डिसेंबरचा वार सोमवार होता, हा खऱ्या अर्थाने पुढच्या वर्षाचा पहिला वार पाहिजे होता, पण तो तसा गेला नाही. तो पुढच्या वर्षाचा पहिला वार न राहता तो ह्या वर्षीचा शेवटचा वार चालला गेला. मग साजिक आहे जर हा सोमवार पुढच्या वर्षाच्या पहिल्या दिवशी न राहता ह्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी जर राहिला असेल तर मला सांगा पुढच्या वर्षाचा पहिला वार मंगळवार राहील. मग साजिक आहे ह्या वर्षाचे वार आणि पुढच्या वर्षाच्या वारमध्ये एक दिवसाचा फरक पडला, पुढच्या वर्षाची सुरुवात मंगळवारपासून झाली, म्हणजे ह्या 1 जानेवारीला सोमवार तर पुढच्या 1 जानेवारीला मंगळवार असेल, बरोबर. आणि हे सगळं कशामुळे घडलं? या एक दिवस जास्त असल्यामुळे. म्हणून तुम्हाला इथून पुढे आता समजून घ्यायचं आहे की हा एक दिवस जास्त असल्यामुळे काय काय घडतं हे समजून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिला विषय की हा एक दिवस जास्त असल्याने पहिला पॉईंट काय होतो, किंवा पहिले आपल्याला काय अभ्यासायचं आहे की हा एक दिवस जास्त असल्यामुळे एक जानेवारीचा वार संपूर्ण वर्षभरात, एक जानेवारीचा वार संपूर्ण वर्षभरात 53 वेळा येतो आणि बाकीचे वार म्हणजे उरलेले वार फक्त 52 वेळा येतात. हा पहिला परिणाम हा या एक दिवसामुळे झाला. आता बघा लक्षात घ्या की 1 जानेवारीचा वार 53 वेळा कसा येतो.
ते समजून घेऊ अगदी आपण. सगळ्यात पहिला विषय, वर्षामध्ये 52 आठवडे येतात. 52 आठवड्यामध्ये जर आपण एका आठवड्याचा विचार केला तर एका आठवड्यामध्ये एक वार फक्त एक वेळा येतो. असे 52 आठवड्यामध्ये सगळे वार 52 वेळा येऊन जातात. आणि 52 आठवड्यामध्ये सगळे वार 52 येऊन गेल्यानंतर वर्ष संपत नाही, अजून एक दिवस येतो. आणि तो एक दिवस कोणता असतो? जो 1 जानेवारीला वार असतो तो 53 वेळा येतो. बरोबर? मग याचा अर्थ असा झाला की 1 जानेवारीचा वार हा संपूर्ण वर्षभरामध्ये 53 वेळा येतो, बाकीचे उरलेले सगळे वार 52 वेळा येतात. इथपर्यंत क्लिअर झालं असेल सगळ्यांचं? ओके. हा एक दिवस जास्त असल्यामुळे अजून तिसरा परिणाम बघायला मिळतो, तो म्हणजे 1 जानेवारीचा वार तोच 31 डिसेंबरला सुद्धा असतो. या एक दिवसामुळे सगळं घडतंय. मग जर समजा वर्षाची सुरुवात सोमवारने झाली तर 52 आठवडे पूर्ण केव्हा होतील? रविवार. आता 1 जानेवारीला सुरुवात झाली, 52 आठवडे पूर्ण होतील रविवारी, रविवारी 30 डिसेंबर असेल, म्हणजे 30 डिसेंबरला रविवार असेल. मग साजिक आहे, 30 डिसेंबरला जर रविवार असेल तर 31 तारखेला काय असेल? सोमवार असेल, जो कोणत्या तारखेला होता? 1 जानेवारीला होता. म्हणजे 1 जानेवारीचा वार आणि 31 डिसेंबरचा वार हा सामान्य वर्षामध्ये सारखा असतो. जर समजा कोणत्या तरी वर्षाच्या 1 जानेवारीला मंगळवार असेल, 1 जानेवारीला मंगळवार असेल, आता मंगळवार जर 1 जानेवारीला असेल तर त्या वर्षाचा पहिला आठवडा कोणता काउंट करणार? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. मंगळ ते सोम, 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 असे किती आठवडे येतील? 52 आठवडे येतील. बरोबर? आता मंगळ ते सोम 52 आठवडे, म्हणजे मंगळवारने सुरुवात झाली वर्षाची तर 30 डिसेंबरला सोमवार असेल. 30 डिसेंबरला सोमवार असल्यामुळे बघा, लक्षात घ्या, 30 डिसेंबरला सोमवार आहे म्हणजे 31 डिसेंबरला काय असेल? मंगळवार असेल. म्हणजे मंगळवारने सुरुवात झाली, मंगळवारने शेवट झाला. बरोबर? आणि हे कोणत्या वर्षामध्ये दिसायला मिळतं तुम्हाला? सामान्य वर्षामध्ये मिळतं. हा दुसरा पॉईंट तुमचा. आणि तिसरा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा, की सामान्य वर्षाच्या पुढील वर्षी, सामान्य वर्षाच्या पुढील वर्षी सर्व वार 1 दिवस पुढे सरकतात. सामान्य वर्षाच्या पुढील वर्षी सर्व वार 1 दिवसांनी पुढे सरकतात. म्हणजे जर समजा ह्या वर्षाची सुरुवात जर सोमवारने झाली तर पुढच्या वर्षाची सुरुवात मंगळवारने होईल, किंवा ह्या वर्षाची सुरुवात जर शुक्रवारने झाली तर पुढच्या वर्षाची सुरुवात शनिवारने होईल. पण हे वर्ष सामान्य वर्ष पाहिजे. आपण जेव्हा लीप वर्ष बघू तेव्हा हे नियम थोड्याफार प्रमाणात बदलणार आहेत. बरोबर? जर समजा तुमचा वाढदिवस ह्या वर्षी जर रविवारी साजरा झाला तर पुढच्या वर्षी सोमवारी साजरा होईल. जर तुमचा वाढदिवस ह्या सामान्य वर्षामध्ये गुरुवारी साजरा झाला तर 100% तुमचा वाढदिवस पुढच्या वर्षी शुक्रवारी येईल. म्हणजे पुढच्या वर्षाचे सर्व वार 1-1 दिवसांनी पुढे सरकून जातात. काबर सरकतात? थोड्या वेळापूर्वीच सांगितले तुम्हाला मी. असे हे 3 परिणाम, 1, 2 आणि 3, हे जे 3 परिणाम आहेत, हे 3 परिणाम हा 1 दिवस आड असल्यामुळे आपल्याला बघायला मिळतात. बरोबर? मग आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला 1-1, 2-2 साधारणपणे मी उदाहरण सांगून समजून सांगतो. तिघ प्रकारावर कसे उदाहरणं विचारले जातील? सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावरती विचारले जातात. कारण कुठल्या कोणत्याही दिवसाचा वार काढायचा असेल, कोणी 10वा वाढदिवस, 5वा वाढदिवस, 7वा वाढदिवस काढायचा असेल, तर सामान्य वर्ष असेल तर 1 दिवसांनी वाढ पुढे घेऊन जावा लागतो. बरोबर? ठीक आहे. जर हे व्यवस्थित समजलं असेल तर इथून पुढे मी ह्या 3 टॉपिक्सवर साधे जे प्रश्न असतात ते प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊ. सगळ्यात पहिल्या प्रकारचा प्रश्न असा आहे की तो म्हणजे 1 जानेवारी 1999ला समजा शुक्रवार असेल, 1 जानेवारी 1999ला समजा जर शुक्रवार असेल तर ह्या वर्षी खालीलपैकी कोणता वार
53 वेळा येईल. पर्याय क्रमांक एक शनिवार, पर्याय क्रमांक दोन शुक्रवार, पर्याय क्रमांक तीन गुरुवार, पर्याय क्रमांक चार सांगता येणार नाही किंवा यापैकी नाही, असे चार पर्याय आहेत. पण जर तुम्हाला हे माहिती असेल की हे सामान्य वर्ष आहे, एक जानेवारीचा वार तो 53 वेळा येतो, म्हणून तुम्ही शुक्रवार जो आहे हा 53 वेळा येतो असं समजून सांगू शकतात. पण जर समजा मी याच्यावरती अजून पर्याय चेंज केले, पर्याय असे चेंज करणार ते खालीलपैकी, बघा, 1 जानेवारी 1990 शुक्रवार होता, तर खालीलपैकी कोणता वार वर्षभरातून किंवा कोणत्या तारखेचा वार वर्षभरातून 53 वेळा येईल? पहिला पर्याय 31 जानेवारीचा वार येईल, दुसरा पर्याय 31 डिसेंबरचा वार 53 वेळा येईल, तिसरा पर्याय 1 जानेवारीचा वार 53 वेळा येईल, आणि चौथा पर्याय 1 जानेवारी व 31 डिसेंबरचा वार हा वर्षभरातून 53 वेळा येईल. तुम्हाला समजायला पाहिजे, मी जर असं म्हटलं की सामान्य वर्षामध्ये 31 डिसेंबरचा वार 53 वेळा येतो तर हे पण बरोबर आहे, कारण जो वार 31 डिसेंबरला असतो तो 1 जानेवारीला होता, बरोबर. किंवा मी असं म्हटलं की 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला असतो तो 53 वेळा येतो, याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे की 1 जानेवारीचा वार आणि 31 डिसेंबरचा वार जो असतो हा संपूर्ण वर्षभरामध्ये 53 वेळा येतो. इथपर्यंत क्लिअर झालं? ओके. त्याच्यानंतर याच्यावरती समजा असा प्रश्न विचारला गेला की 1987ला एकोणावीसशे सत्त्याऐंशीच्या 25 डिसेंबरला मंगळवार आहे, 1987च्या 25 डिसेंबरला मंगळवार आहे, तर ह्या संपूर्ण वर्षामध्ये कोणता वार 53 वेळा येईल? आता तुम्हाला चांगलं माहिती आहे की सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो, आणि अजून दुसरं महत्त्वाचं 31 डिसेंबरचा वार पण 53 वेळा येतो. मग तुमच्याकडे दोन पर्याय आहेत, एक ह्या डिसेंबर महिन्यापासून रिटर्न जा 1 जानेवारीपर्यंत, एवढे महिने क्रॉस करून जा उलट, आणि दुसरा पर्याय 31 डिसेंबरपासून पुढे जा 6 दिवस, सॉरी 25 डिसेंबरपासून पुढे 6 दिवस जा, 31 डिसेंबरला पोचा, आणि जो वार 31 डिसेंबरचा असतो तोच 1 जानेवारीला असतो आणि तोच 53 वेळा येणारा वार असतो. म्हणून जर समजा 25ला मंगळवार असेल तर 26ला बुधवार असेल, 27ला गुरुवार असेल, 28ला शुक्रवार, 29ला शनिवार, 30ला रविवार आणि 31ला सोमवार असेल. बघा, लक्षात घ्या, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, रवी आणि सोम, 31 डिसेंबरला सोमवार असेल, 31 डिसेंबरला सोमवार असेल, हाच वार 1 जानेवारीला असेल आणि हाच वार वर्षभरातून 53 वेळा येईल, किंवा हा वार वर्षभरातून 53 वेळा येईल म्हणजे त्या वर्षामध्ये सोमवार 53 वेळा येईल. बघा, लक्षात घ्या, हे वार जे घेतो आहे मी अंदाजे घेतो आहे, नाही तर तुम्ही कॅलेंडर बघणार 1987चं आणि मग तुम्हाला प्रश्न पडेल की इथं मंगळवार कसं का, अंदाजे घेतो आहे मी, हे म्हणजे मी माझ्या मर्जीनुसार वार टाकला, इथं वार कदाचित या तारखेला वेगळा असेल, फक्त समजण्यासाठी सांगतो आहे तुम्हाला मी. तर अशा प्रकारचे बेसिक प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, किंवा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की 10 जानेवारी 1990ला गुरुवारी राकेशचा जन्म झाला, 10 जानेवारी 1990ला राकेशचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी गुरुवार होता, तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल, किंवा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल, किंवा तिसरा वाढदिवस, किंवा 10वा वाढदिवस, किंवा 25वा वाढदिवस, किंवा 100वा वाढदिवस, जन्मशताब्दी वर्ष केव्हा येईल, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग जर 10 जानेवारी 1990ला जर गुरुवार असेल तर साहजिक आहे त्याचा 10 जानेवारीला पहिला वाढदिवस येईल, पण तो 91मध्ये येईल आणि त्या दिवशी कोणता वार असेल, शुक्रवार असेल. बघा, 1990 सामान्य वर्ष आहे म्हणून इथे एक वार वाढून गेला, 1991 परत सामान्य वर्ष आहे
जर त्याचा दुसरा वाढदिवस विचार केला तर दुसरा वाढदिवस 92 येईल आणि 92 ला काय वार असेल शनिवार असेल 92 ला शनिवार असेल बरोबर आता 1992 लीप वर्ष आहे सामान्य वर्ष नाही मी अर्धा तुम्हाला जेव्हा लीप वर्ष सांगेल ना तेव्हा लीप वर्ष कसं ओळखायचं ते पण सांगेल हे लीप वर्ष आहे म्हणून आता तो वरचा सामान्य वर्षाचा नियम इथं नाही चालणार बरोबर मग लीप वर्ष असल्यानंतर काय होईल हे तुम्हाला मी पुढच्या टॉपिकमध्ये सांगेलच पण लक्षात ठेवा की सामान्य वर्षाच्या पुढच्या वर्षी एक वार हा पुढे सरकतो प्रत्येक तारखेचा इथपर्यंत क्लिअर झालं बघा लक्षात घ्या मी तुम्हाला साधारणतः 3 अतिशय महत्त्वाच्या बाबी सांगितल्या सगळ्यात पहिले सामान्य वर्ष असेल तर 1 जानेवारीचा वार वर्षभरातून 53 वेळा येतो बाकीचे 52 वेळा येतात दुसरा महत्त्वाचा सामान्य वर्षाचा 1 जानेवारीचा वार आणि 31 डिसेंबरचा वार सारखा असतो म्हणजे सामान्य वर्षामध्ये ज्या वारने सुरुवात होते त्याच वारने शेवट होतो आणि तिसरा महत्त्वाचा सामान्य वर्षाच्या पुढच्या वर्षाचे सर्व वार 1-1 दिवसांनी पुढे सरकून गेलेले असतात या 3 गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या आहेत जर या लक्षात राहिल्या नाही तर कॅलेंडरचा मार्क्स तुम्हाला मिळणार नाही आता मी तुम्हाला माहिती सांगितली सामान्य वर्षाची आता सामान्य वर्षासोबत आपण लीप वर्षाची माहिती घेऊन घेऊ आणि मग त्याच्यावर आधारित छोटे छोटे प्रश्न आणि मग आपण प्रश्न आपलं परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा विचार करू याच्यामध्ये वर्षाचा दुसरा प्रकार तो म्हणजे लीप वर्ष लीप वर्ष जर लीप वर्षाचा विचार केला तर लीप वर्षामध्ये एकूण दिवस हे 366 असतात तर सगळ्यात महत्त्वाचा विषय इथंच आहे जर तुम्हाला हे समजलं तर बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या समोर येऊन जातील आणि तुम्ही व्यवस्थितपणे सोडवून पण शकणार बरोबर आता सगळ्यात पहिला विषय आला की लीप वर्ष काय येतं लीप वर्ष आल्यानंतर काय करावं लागतं किंवा जर लीप वर्ष आलं तर कशा कशा प्रकारचे परिणाम त्या वर्षामध्ये किंवा त्याच्या पुढच्या वर्षामध्ये होतात या सगळ्या गोष्टी आपण आधी बघून घेऊ पण त्याच्या आधी सगळ्यात पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे तो म्हणजे की लीप वर्ष का बरं येतं मी तुम्हाला आधीच सांगितलं की वर्ष बदलणे हे पृथ्वीच्या परिभ्रमणावर अवलंबून आहे बरोबर मग आता पृथ्वीचं परिभ्रमण पूर्ण होण्यासाठी टोटल 365 दिवस त्याच्यानंतर 5 तास 48 मिनिटे आणि साधारणतः 45.35 काहीतरी सेकंद आहेत एवढे सेकंद कालावधी लागतो 45.35 सेकंद एवढा कालावधी पृथ्वीच्या संपूर्ण परिभ्रमण करण्यासाठी लागतो पण ग्रॅगोरियनने केलं काय ग्रॅगोरियनने सामान्य वर्ष फक्त 365 दिवसांचं ठरवलं म्हणजे त्याने वर्ष 365 दिवसांचं ठरवलं या 365 दिवसांचं वर्ष ठरवल्यानंतर जर आपण विचार केला तर त्याने 6 तास हे काउंटच केले नाही म्हणजे 5 तास 48 मिनिटं 45 सेकंद म्हणजे जवळपास 6 तास धरले त्याने आणि हे 6 तास त्याने मोजले नाही बरोबर मग झालं काय हे 6 तास मोजले नाही मग समजा हे 6 तास पहिल्या वर्षामध्ये 6 तास नाही मोजले परत दुसरं वर्ष पण 365 दिवसांचं होऊन गेलं परत तिसरं वर्ष पण 365 दिवसांचं आणि परत चौथं वर्ष जर 365 दिवसांचं ठेवलं असतं तर या 4 वर्षामध्ये 6 × 6 = 12 7 × 3 = 18 7 × 24 असा 24 तासाचा फरक पडून गेला असता आणि 24 तासाचा फरक हा किती वर्षामध्ये पडला असता 4 वर्षांमध्ये आता या 4 वर्षामध्ये जर 24 तासाचा फरक पडला असता तर काय झालं असतं सगळ्यात पहिला विषय 8 वर्षामध्ये 2 दिवस मागे राहून गेले असते पृथ्वी 12 वर्षामध्ये 3 दिवसांचा फरक पडून गेला असता 16 वर्षामध्ये 4 दिवसांचा फरक पडून गेला असता म्हणजे आपण 16 वर्ष पूर्ण करून घेतले असते 16 वर्ष पूर्ण करून घेतले असते आणि पृथ्वी 4 दिवस मागे राहिली असती बरोबर किंवा जर 100 वर्षाचा हिशोब केला तर 100 वर्षामध्ये 25 दिवस मोजले गेले नसते म्हणजे आपण 100 वर्ष पूर्ण करून घेतले असते आणि पृथ्वी 100 वर्ष पूर्ण होण्यासाठी 25 दिवस मागे राहिली असती मग 100 वर्षानंतर काय केलं गेलं असतं 100 वर्षानंतर कदाचित असं झालं असतं की 25 दिवस हे एकतर गायब करून द्यावे लागले असते एकतर त्यांना एक विशिष्ट प्रकारे राखून ठेवण्यात आले असते पण हे 25 दिवस परत 100 वर्षामध्ये 200 वर्षामध्ये 50 दिवस असं करता करता गॅप वाढत गेला असता
आणि गॅप वाढत गेला असता म्हणून हे ऋतू हवामान यांचं सगळ्यांचं मिसमॅचिंग झालं असतं, बरोबर. आणि असं झालं पण आहे. केव्हा झालं आहे, काय झालं आहे तुम्हाला सांगेल मी, जेव्हा मी अजून पुढे थोडं 2-5 मिनिटांनी सांगितलं का सगळं सांगेल तुम्हाला. बघा, लक्षात घ्या, तुम्ही जर पाहिलं 1582 ऑक्टोबर महिन्याचं कॅलेंडर पाहिलं तर 1582 ऑक्टोबर महिन्याच्या कॅलेंडरच्या 2 तारखेनंतर, 3 तारीख यायला पाहिजे होती पण 2 तारखेनंतर डायरेक्ट 15 तारीख बघायला मिळेल तुम्हाला. हे का बरं झालं? हा दिवसांचा फरक भरून करण्यासाठी. पण त्या कॅलेंडरचा या लीप वर्षाशी काही एक संबंध नाही, कारण हे एवढे सर्व करून हे जे 24 तास आहे हे 24 तास इथं ॲड करण्यात आले आणि हे जे 4थं वर्ष आहे हे 366 दिवसांचं करण्यात आलं. आणि हा जो एक्स्ट्राचा एक दिवस आहे, हा एक्स्ट्राचा एक दिवस म्हणजेच जी 29 फेब्रुवारी तारीख आहे ती तारीख. म्हणजे लक्षात घ्या, सामान्य वर्ष येतं, परत सामान्य वर्ष येतं, परत सामान्य वर्ष येतं, 3 सामान्य वर्ष आल्यानंतर 4थं लीप वर्ष येतं आणि 4थं लीप वर्ष आलं तर त्या 4थ्या वर्षी फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो. म्हणजे 29 फेब्रुवारी ही अशी तारीख आहे जी 4 वर्षामध्ये फक्त एक वेळा येते, 3 वर्षानंतर येते, 4थ्या वर्षी येते. 4 वर्षामध्ये एक वेळा येते, बघा लक्षात घ्या, 4 वर्षामध्ये एक वेळा येते, 3 वर्षानंतर 4थ्या वर्षी येते. हे 29 फेब्रुवारीचं तारीख आहे. म्हणून तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये सगळ्यात जर त्रास देणारी तारीख असेल तर ती 29 फेब्रुवारी आहे. ज्याला 29 फेब्रुवारी तारीख समजली त्याला संपूर्ण प्रकरण समजून जाईल, पण ज्याला 29 फेब्रुवारी समजली नाही त्याचे काही उत्तरं बरोबर आणि काही उत्तरं चुकीची येतील. म्हणून तुम्हाला लीप वर्ष तर शोधायचंच आहे, पण लीप वर्षामध्ये 29 फेब्रुवारी तारीख नेमकी कुठं आहे, ह्या वर्षातून पुढे जाताना आहे का ह्या वर्षाच्या आधी आहे, हे तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, लीप वर्ष दर 3 वर्षानंतर येतं म्हणजे 4थ्या वर्षी येतं, बरोबर. का बरं येतं? तर हे जे एक्स्ट्राचे 5 तास 48 मिनिटं 45 सेकंद आहे, साधारणतः 6 तास त्याने मानले आणि हे 7 तास पहिल्या वर्षामध्ये, दुसऱ्या वर्षामध्ये, तिसऱ्या वर्षामध्ये, असे 4 वर्षामध्ये 24 तासाचा म्हणजे एका दिवसाचा फरक पडला असता, हा एका दिवसाचा फरक आत्ताच भरून काढण्यासाठी 4थं वर्ष हे 366 दिवसांचं ठेवण्यात आलं. आणि म्हणून दर 3 वर्षानंतर म्हणजे 4थ्या वर्षी लीप वर्ष येतं जे 366 दिवसांचं असतं. आता तुम्हाला समजलं असेल की 366 दिवसांचं लीप वर्ष का बरं येतं, याचं कारण पृथ्वीच्या परिभ्रमणाला लागणारा जो कालावधी आहे हा 365 दिवसांपासून अजून 6 दिवस जास्तीचा आहे, पण ते मोजले नाही. त्याचा फरक भरून काढण्यासाठी 4 वर्षामध्ये एक लीप वर्ष येतं, ठीक आहे. आता या लीप वर्षामुळे काय काय होतं, जर समजा तुम्ही एकूण आठवड्याचा विचार केला तर एकूण आठवडे हे असतात 52 आणि 52 आठवडे संपल्यानंतर 2 दिवस जास्त असतात. अर्थात 2 दिवस का बरं असतील हे तुम्हाला आता जास्त सांगण्याची गरज नाही, कारण सामान्य वर्षामध्ये फक्त एकच दिवस जास्त होता, लीप वर्षामध्ये 2 दिवस जास्त असतात कारण एक तारीख एक्स्ट्रा येते ती म्हणजे 29 फेब्रुवारी तारीख, बरोबर. मग हे 52 आठवडे पूर्ण होऊन 2 दिवस जास्त असतात. जर तुम्ही लीप वर्षाचा विचार केला तर ह्या लीप वर्षामध्ये 1 जानेवारी व 2 जानेवारी, 1 जानेवारी व 2 जानेवारीचे वार वर्षभरात किंवा त्या वर्षात 53 वेळा येतात. 1 जानेवारी आणि 2 जानेवारीचे वार वर्षभरातून 53 वेळा येतात आणि बाकीचे उरलेले सगळे वार 52 वेळा येतात. लीप वर्षाचा विषय चालू आहे, बरोबर. जर समजा लीप वर्षाचा विचार केला तर लीप वर्षामध्ये, एक मिनटं, लीप वर्षामध्ये 2 जानेवारीचा वार लीप वर्षामध्ये 2 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला असतो. सामान्य वर्षामध्ये काय होतं, सामान्य वर्षामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे बघा. पहिला फरक हा, सामान्य वर्षामध्ये फक्त 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो, लीप वर्षामध्ये 1 आणि 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात.
एक आणि दोन जानेवारीचे वार 53 वेळात, याचा अर्थ मी असं पण म्हणू शकतो की 30 डिसेंबर व 30 डिसेंबर व 31 डिसेंबर हे दोन वारसुद्धा 53 वेळा येतात, बरोबर. 1 जानेवारी व 2 जानेवारीचे वार किंवा 30 डिसेंबर व 31 डिसेंबरचे वार हे 53 वेळा येतात. लीप वर्षाचा विषय आहे. त्याच्यानंतर तिसरा परिणाम, लीप वर्षाच्या पुढील वर्षी, लीप वर्षाच्या पुढील वर्षी 29 फेब्रुवारीचा समावेश असल्यास, लीप वर्षाच्या पुढील वर्षी 29 फेब्रुवारीचा समावेश असल्यास सर्व वार 2 दिवस पुढे सरकतात. सर्व वार 2 दिवसांनी पुढे सरकतात. पण याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की 29 फेब्रुवारीचा समावेश असल्यास. आता याचा अर्थ काय हाच तुम्हाला समजून घ्यायचा आहे. जर हा अर्थ नाही समजला तर प्रकरण समजणार नाही, मार्क मिळणार नाही, काही वेळेस उत्तर बरोबर येईल, काही वेळेस उत्तर चुकीचं येईल. बघा, लक्षात घ्या. आता मी दोघांची तुलना करतो, सामान्य वर्षामध्ये लीप वर्षाची तुलना करतो. सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो, लीप वर्षामध्ये 1 आणि 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात. सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार, सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार हा 31 डिसेंबरला असतो. लीप वर्षामध्ये 2 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला असतो. बघा, 2 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला असतो लीप वर्षामध्ये. लीप वर्षाच्या पुढच्या वर्षी 29 फेब्रुवारीचा समावेश, म्हणजे लीप वर्ष जी तारीख दिली आहे त्या तारखेपासून पुढे जाताना जर 29 फेब्रुवारीचा समावेश असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी सर्व वार 2 दिवसांनी पुढे सरकतात. पण जर 29 फेब्रुवारीचा समावेश नसेल तर सर्व वार 1 दिवसांनी पुढे सरकतात. म्हणून मी तिथं लिहून देतो वाटल्यास, 29 फेब्रुवारीचा समावेश नसल्यास एक दिवस वार पुढे सरकतात. 29 फेब्रुवारीचा समावेश असेल तर 2 दिवस, 29 फेब्रुवारीचा समावेश नसेल तर 1 दिवस. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, सर लीप वर्षामध्ये 29 फेब्रुवारीचा समावेश नसेल असं कसं काय? लीप वर्ष आलं म्हणजे 29 फेब्रुवारी तारीख यावीच लागणार आहे, बरोबर. मग त्यासाठी तुम्हाला या 2 गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहेत, बरोबर. मी पुन्हा एकदा सांगतो, या हे जे 3 पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स आहेत, यामध्ये लीप वर्षामध्ये आणि सामान्य वर्षामध्ये दोघांमध्ये काय फरक आहे आणि कशा पद्धतीने बदल होत आहेत हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. तुम्हाला ही सगळी माहिती पुस्तकांमध्ये पण आढळून येईल, पण पुस्तकांमध्ये समजत नाही की कशा पद्धतीने वाढलं आहे काय वाढलं आहे. म्हणून मी तुम्हाला अगदी व्यवस्थित, अगदी लहान मुलांसारखं समजून सांगितलेलं आहे. बघा, आता ह्या होळीमध्ये आणि ह्या होळीमध्ये काय फरक आहे ते सांगतो. म्हणजे 29 फेब्रुवारीचा समावेश असल्यास किंवा 29 फेब्रुवारीचा समावेश नसल्यास याचा अर्थ काय आधी ते समजून घेऊ आणि मग बाकीच्या गोष्टी अजून क्लिअर करू. अजून आपल्याला बऱ्याच बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. उदाहरणार्थ लीप वर्ष कसं ओळखायचं, लीप शतक कसं ओळखायचं, काय ओळखायचं, या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, जेणेकरून प्रत्यक्षात प्रश्न सोडत असताना, समजून घेत असताना आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. समजा 1 जानेवारी 2012, 1 जानेवारी 2012ला समजा सोमवार होता. मी पुन्हा सांगतो पोरांनो, अंदाजे वार लिहिला आहे मी, खरा वार वेगळा असेल कदाचित. 1 जानेवारी 2012ला सोमवार होता. तर 1 जानेवारी 2013ला कोणता वार असेल? एकदम साधा प्रश्न आहे. तुम्हाला असा प्रश्न कदाचित विचारला जाणार नाही. तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की या दिवशी राजूचा जन्म झाला तर त्याचा 10वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? असा प्रश्न, म्हणजे 10 वर्ष जायचे, 15 वर्ष जायचे, कसे जायचे, पण त्यासाठी पहिले 1 वर्ष पुढे क्रॉस करता यायला पाहिजे आपल्याला.
बरं, सगळ्यात महत्त्वाचा विषय थोडक्यात परत पुसतो मी, परत लिहून टाकेल वाटल्यास. याला एक वर्ष नाही म्हणत, 1 जानेवारी 2012 हे वर्ष नाही आहे, हा एक दिवस आहे. 1 जानेवारीची तारीख आहे, एकच दिवस 24 तासाचा, 1 जानेवारी 2012 हा एक दिवस आहे. याला एक वर्ष म्हणत नाही. एक वर्ष कशाला म्हणणार? 1 जानेवारी 2012 पासून 1 जानेवारी 2013 हा एवढा जो कालावधी आहे, ह्या कालावधीला एक वर्ष म्हणणार. हे क्लिअर? आता 1 जानेवारीच्या 12 मध्ये आणि ह्या 1 जानेवारीच्या 12 पासून पुढे 1 जानेवारीच्या 13 पर्यंत येताना बघा, मध्ये फेब्रुवारी महिना लागेल, जानेवारीनंतर फेब्रुवारी महिना लागेल, बरोबर. आता साहजिक आहे, फेब्रुवारी महिना कोणत्या वर्षाचा लागेल? 2012चा. आणि 2012 लीप वर्ष आहे, या 12ला 4 ने भाग पूर्ण जातो म्हणून 2012 लीप वर्ष आहे. आणि जर लीप वर्ष असेल तर इथं 29 फेब्रुवारी तारीख पण येईल, म्हणून इथून इथपर्यंत येताना मध्ये 29 फेब्रुवारी तारखेला ओलांडून पुढे चाललो आहे. आणि अशी जर परिस्थिती असेल तर इथे 2 दिवस वार पुढे सरकायचे, सोमवार सोडून पुढचे 2 वार मोजायचे, मंगळवार बुधवार, म्हणजेच 1 जानेवारी 2013 बुधवार असेल. आपण किती दिवस पुढे सरकलो? 2 दिवस पुढे सरकलो. याला म्हणतात 29 फेब्रुवारीचा समावेश असणे, बरोबर. आता मी सांगतो तुम्हाला 29 फेब्रुवारीचा समावेश नसणे हे कसं काय शक्य आहे ते समजून घ्या. समजा आता मी तारीख चेंज करतो, सॉरी तारीख राहू दे वाटल्यास, महिना चेंज करावा लागेल मला, महिना चेंज करतो मी. 1 जून 2012 सोमवार आहे, तर 1 जून 2013 कोणता वार असेल? बघा, लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे हे. ज्याला समजलं त्याला कॅलेंडर समजला असं समजून घ्या. तुम्हाला बऱ्याच पुस्तकांमध्ये बरेच शॉर्टकट दिसतील, पण या शॉर्टकट्समध्ये हे जे प्रश्नांचे ते तुम्हाला सांगतात कसं उत्तर काढायचं, बरोबर. मी तुम्हाला सांगतो का उत्तर असं काढायचं, म्हणून समजून घ्या. बरं, आता मग 1 जून 12 पासून 1 जून 13 पर्यंत या एवढ्या कालावधीला एक वर्ष म्हणणार, बरोबर. ओके, बरं, ह्या 1 जूनपासून ह्या 1 जूनपर्यंत येताना फेब्रुवारी महिना लागेल का? हो, लागेल. ह्या 1 जूनपासून ह्या 1 जूनपर्यंत फेब्रुवारी महिना लागेल, पण जो फेब्रुवारी महिना तुम्ही ओलांडणार तो 2012चा नसेल, तो 2013चा. उदाहरणार्थ बघा, आपल्याला 1 जूनपासून पुढे जायचं आहे, 12च्या 1 जूनपासून पुढे जायचं आहे, तर 12च्या 1 जूनपासून पुढे जाताना 2012चा फेब्रुवारी महिना येणार नाही. मग जून आला, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, इथे 2012 संपला. बरं, 2012 संपेपर्यंत या वर्षामध्ये 29 फेब्रुवारी तारीख येईल का? फेब्रुवारी महिनाच येणार नाही, बरोबर. 13ला सुरुवात झाली, जानेवारी फेब्रुवारी. आता जानेवारी फेब्रुवारी कोणत्या वर्षाचा आहे? 2013चा. बरं, 2013 सामान्य वर्ष आहे, लागोपाठ तर 2 लीप वर्ष येणं शक्य नाही. मग 2013 सामान्य वर्ष आहे म्हणून याच्यामध्ये जो फेब्रुवारी महिना लागेल तिथं 29 तारीख नाही येणार. म्हणून जरी हे लीप वर्ष असेल तरी पुढच्या वर्षी फक्त एकच वार पुढे सरकेल, म्हणजे तिथं मंगळवार असेल. याला म्हणतात 29 फेब्रुवारीचा समावेश असणे किंवा 29 फेब्रुवारीचा समावेश नसणे. म्हणून जरी लीप वर्ष असेल तरी तुम्हाला काळजी 29 फेब्रुवारी तारखेची घ्यायची आहे. जर 29 फेब्रुवारी तारीख जर तुम्हाला समजून गेली तर बाकी सगळं क्लिअर होतं आहे, बस, दुसरं काहीच नाही. ओके, मी अजून 1-2 उदाहरण देऊन हे समजून सांगतो. तुम्ही जसेही 29 फेब्रुवारी तारीख ओलांडली तसेही 2 दिवस पुढे सरकायला सुरुवात होऊन जाते, बरोबर. कारण अचानक एक नवीन तारीख आलेली असते आणि ती अचानक नवीन तारीख आल्यामुळे काय होतं, एक वार अचानक मागे चालला जातो, बरोबर. सामान्य वर्षामध्ये एकच वार जातो, लीप वर्षामध्ये ती या तारीख आली का 2 वार जातात, त्याच्यामुळे ते व्यवस्थितपणे समजून घ्यायचं. अजून एक उदाहरण समजून सांगतो, ठीक आहे. तारखा अंदाजे घेतो मी 1 मार्च 2000, समजा या दिवशी रविवार आहे, तर 1 मार्च 2021 कोणता वार असेल? बरं, मला सांगा, हे लीप वर्ष आहे, हो आहे, कसं ओळखायचं थोड्या वेळात सांगतो तुम्हाला मी. 1 मार्चपासून ह्या 1 मार्चपर्यंत फेब्रुवारी महिना जो येईल तो 2000चा येणार नाही, 2000चा फेब्रुवारी महिना येणार नाही म्हणजे 29 तारीख येणार नाही, 29 फेब्रुवारी तारीख आली नाही म्हणजे पुढच्या वर्षी किती वार? फक्त 1 वार पुढे सरकेल, ज्याला आपण म्हणू
सोमवार। अजून एक दोन उदाहरण समजून सांगतो। 28 फेब्रुवारी 2020, समजा गुरुवार, अंदाजे तारखा घेतोय पोरांनो, 28 फेब्रुवारी 2020 ला गुरुवार आहे, तर 28 फेब्रुवारी 2021 ला कोणता वार असेल? बरोबर। तर सगळ्यात महत्त्वाचं, ह्यामधून ह्यामध्ये येताना पुढचीच तारीख 29 फेब्रुवारी तारीख येईल, म्हणजे जिथं किती दिवस पुढे सरकतील? 2 दिवस। गुरुवार सोडला, शुक्रवार, शनिवार, म्हणजे जिथं कोणता वार असेल? शनिवार असेल। किंवा रिटर्न जाताना पण तसंच, समजा 1 जानेवारी 2000 ला गुरुवार आहे, तर 1 जानेवारी 1999 ला कोणता वार होता? 1 जानेवारी 2000 ला गुरुवार, 1 जानेवारी 1999 ला कोणता? म्हणजे आता 2000 मधून एक वर्ष मागे जायचंय, आता अर्थात मागे जायचंय म्हणजे वार पण उलट मोजायचे। पण तुम्हाला सगळ्यात आधी समजून घ्यायचं आहे की लीप वर्ष आहे का, असेल तर त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना येतो का? ठीक आहे, बरं। इथून इकडे रिटर्न जाताना म्हणतोय जानेवारीच्या, हे लीप वर्ष आहे, जानेवारीच्या आधी डिसेंबर येईल, म्हणजेच 2000 फेब्रुवारी महिना आला असता पण तो पुढे जाताना आला असता, मागे जाताना फेब्रुवारी महिना येणार नाही। म्हणून आपल्याला इथून 1 दिवस मागे मोजायचा आहे, याच्या 1 दिवस आधी कोणता वार असेल? बुधवार असेल। मग जर तुम्हाला इथून रिटर्न जायचं असेल तर वार पण रिटर्न मोजा, पुढे जायचं असेल तर वार पण पुढे मोजा। तर अशा पद्धतीने हे आहे, तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। मी पुन्हा एकदा रिपीट करतो, सामान्य वर्षामध्ये पुढच्या वर्षी एक वार पुढे सरकतो, लीप वर्षामध्ये पुढच्या वर्षी जाताना किंवा मागच्या वर्षी जाताना 29 फेब्रुवारी तारीख ओलांडून जात असणार तो 2 दिवस वार पुढे सरकवा, आणि जर 29 फेब्रुवारी जर लागतच नसेल तर 1 दिवस पुढे सरकायचा। हे सामान्य वर्षामध्ये आणि लीप वर्षामध्ये फरक आहे। आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट की लीप वर्ष ओळखायचं कसं? बघा, लक्षात घ्या, लीप वर्ष दर 3 वर्षानंतर येतं, 3 वर्षानंतर लीप वर्ष येते, याचाच अर्थ असा झाला चौथ्या वर्षी लीप वर्ष येतं, चौथ्या वर्षी, बरोबर। मग जर समजा मी एक हे घेतले 2000, आता 2000 लीप वर्ष आहे, 2004 पण लीप वर्ष असेल, 2008 पण लीप वर्ष असेल, 2012 16 20 24 28 32 असं करता 4 4 4 4 वाढवत गेले, तर तुम्ही जसे जसे 4 4 वाढवत जाणार तसं तसं लीप वर्ष येत जाईल, बरोबर। मग याचा अर्थ असा झाला की जर एखाद्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं, म्हणजे 4 च्या पटीमध्ये येणारं जे वर्ष आहे ते 4 च्या पटीत येणारं वर्ष लीप वर्ष असतं। आता मग जर समजा तुम्हाला लीप वर्ष ओळखायचं असेल, उदाहरणार्थ 1976 हे लीप वर्ष आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला 1976 ला 4 ने भाग देऊन बघावं लागेल, आणि 4 ने भाग देऊन जर पाहिलं आणि जर तो भाग पूर्ण गेला आणि बाकी 0 उरली तर समजायचं की 1976 हे लीप वर्ष आहे, बरोबर। मग आता 4 ची कसोटी तुम्हाला माहिती आहे, शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग गेला तर ते लीप वर्ष असतं, किंवा शेवटी 2 0 सॉरी लीप वर्ष नसतं, 4 ने भाग जातो, शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला 4 ने पूर्ण भाग जाईल, किंवा ज्या संख्येच्या शेवटी 2 0 असतील तिला पण 4 ने पूर्ण भाग जातो,
बरोबर। पण शेवटी 2-0 असतानाचा विषय नंतर करू आपण। 1976 बघा, 4 भाग जातो का, 74 4 1 4 3 उरले, 35 झाले, 4 9 36 म्हणजे 76 4 पूर्ण भाग जातो, याचा अर्थ 1976 पण पूर्ण भाग जातो। 1976 पूर्ण भाग गेला म्हणजे 1976 हे लीप वर्ष आहे। आता एकदाचं 76 लीप वर्ष समजलं की 76 चार मिळवा, 80 लीप वर्ष असेल 1980, 80 1984, 1988, 1992, 1996 असं करता 4 वर्षांनी तुम्हाला लीप वर्ष आता भेटत जाईल। पण तुम्हाला कदाचित कमीत कमी दिलेलं लीप वर्ष माहिती असणं आवश्यक आहे। आता उदाहरणार्थ अजून एक वर्ष घ्या तुम्ही, समजा 1998 चेक करायचं आहे की 1998 लीप वर्ष आहे का। 4 1 4 1 उरला, 18 झाले, 4 पूर्ण भाग जात नाही म्हणून 1998 हे सामान्य वर्ष आहे। सामान्य वर्ष हे लीप वर्ष आहे का? हो, लीप वर्ष आहे, कारण 88 4 भाग जातो। म्हणून ज्या वर्षाला 4 भाग जात असेल ते लीप वर्ष असतं। पण जर एखाद्या वर्षाच्या शेवटी 2-0 असतील, उदाहरणार्थ इसवी सन 1200, इसवी सन 1300, इसवी सन 1400, 1500, इसवी सन 1600, इसवी सन 1700, इसवी सन 1800, इसवी सन 1900 किंवा इसवी सन 2000 असे जे वर्ष असतात, अशा वर्षांना 4 भाग जातोच। असं होणार नाही की शेवटी 2-0 असल्यावर 4 भाग जाणार नाही। पण या सगळ्या वर्षांना जरी 4 भाग जात असेल तरी हे सगळ्याच्या सगळे लीप वर्ष नाही आहेत। म्हणून मी काय सांगतोय, ज्या वर्षाला 4 पूर्ण भाग गेला ते लीप वर्ष असतं, पण ज्या शतकीय वर्षाला, शतकीय वर्ष म्हणजे काय, ज्यांच्या शेवटी 2-0 असेल, ज्या शतकीय वर्षाला 400 पूर्ण भाग जात असेल, 400 पूर्ण भाग जात असेल ते लीप वर्ष असतं। आता यांच्यापैकी तुम्ही ज्याला 400 भाग देणार आणि पूर्ण भाग देऊन बाकी 0 उरली तर ते लीप वर्ष समजायचं। आता उदाहरणार्थ इसवी सन 1200 400 भाग द्या, 2-0 2-0 कॅन्सलेशन जर केलं, 4 1 4 4 3 12 पूर्ण भाग गेला म्हणजे हे लीप वर्ष आहे। तसं 13 4 भागा, पूर्ण भाग जात नाही, सामान्य वर्ष आहे। 14 4 भागा, 4 काबर भागतोय आपण, हे 400 शेवटचे 2-0 कॅन्सल केले, हे 2-0 2-0 कॅन्सल केले तर फक्त ही संख्या उरते, बरोबर। मग भागा, भाग जात नाही, 15 4 भाग जात नाही, हे सामान्य वर्ष आहेत। 1600 लीप वर्ष आहे, सामान्य वर्ष 2000 लीप वर्ष आहे, बरोबर। मग जर तुम्ही शतकाचा विचार केला, तर दर 3 शतकानंतर, दर 3 शतकानंतर चौथे शतक हे लीप वर्ष असतं। जसं दर 3 सामान्य वर्षानंतर चौथं लीप वर्ष असतं, जसं दर 3 शतकानंतर चौथं शतक लीप वर्ष असतं। म्हणजे बघा, हे लीप वर्ष झालं, सामान्य चौथं लीप, सामान्य शतक चौथं लीप शतक। म्हणून आता लीप वर्ष ओळखण्याची खरी पद्धत तुम्हाला माहिती पडली असेल की जर एखाद्या वर्षाला 4 पूर्ण भाग जात असेल किंवा एखाद्या शतकीय वर्षाला 400 पूर्ण भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं। आणि जर लीप वर्ष असेल तर लगेच लीप वर्षाचे नियम सगळे लागू होतात, पण जर ते सामान्य वर्ष असेल तर सामान्य वर्षाचे नियम लागू होतात। इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल लीप वर्ष ओळखणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे। ओके, दर 3 वर्षानंतर चौथं लीप वर्ष येतं आणि दर 3 शतकानंतर चौथं शतकसुद्धा लीप वर्ष येतं। म्हणून सांगतो आहे की ज्या वर्षाला 4 किंवा ज्या शतकीय वर्षाला 400 पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं। हे झालं सामान्य वर्ष आणि लीप वर्ष याच्याबद्दलची माहिती।
आता अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे की दर 7 दिवसानंतर दर 7 दिवसानंतर तोच वार येतो, म्हणजे दर 7 दिवसानंतर वार रिपीट होतो, म्हणजे 8वा दिवस दर 7 दिवसानंतर वार रिपीट होतो। म्हणजे जर समजा 1 जानेवारीला समजा रविवार असेल, 1 जानेवारीला समजा रविवार असेल, तर 1 अधिक 7 8 जानेवारीला पण रविवार असेल, 8 अधिक 7 15 जानेवारीला रविवार असेल, 15 आणि 7 22ला पण रविवार असेल, 22 आणि 7 29ला पण रविवार असेल, असं तुम्ही अजून 7 मिळवा किती, म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही 7च्या पटीतले जर संख्या काढला वार काढले तर त्या दिवशी तोच वार असेल। आता उदाहरणार्थ समजा आज बुधवार आहे, समजा आज बुधवार आहे, आजपासून 7 दिवसानंतर कोणता वार असेल? बुधवार। आजपासून 21 दिवसानंतर पण? बुधवार। आजपासून 35 दिवसानंतर पण? बुधवार। आजपासून 49 दिवसानंतर पण? बुधवार। आजपासून 77 दिवसानंतरसुद्धा? बुधवार। असं 7च्या पटीमध्ये तुम्ही कितीही लांब घेऊन गेले तर त्या 7 दिवसानंतर तोच वार असतो। म्हणजे बघा, लक्षात घ्या, जर तुम्हाला प्रश्न विचारला की आज शुक्रवार आहे, आजपासून 176 दिवसानंतर कोणता वार असेल? 176 दिवसानंतर। आपण आता शुक्रवार 176 दिवस तर पुढे घेऊन जाऊ, बघा लक्षात घ्या 176 दिवस आहेत, आपल्याला 176 नंतरचा वर्ष पण काढायचं आहे, त्याच्यामुळे दिवस आणि वर्ष याच्यामध्ये फरक बघा। मग काय करायचं, 176 दिवसानंतरचा जर वाढ करायचा असेल तर 176/7 करा, 7 × 2 = 14, 3 घेतले 7×5 = 35, 1 दिवस पुढे, म्हणजे आजपासून 176 दिवसानंतरचा जर वार केला तर त्याच्यामध्ये 25 आठवडे बाजूला झाले। 25 आठवडे कसे झाले बाजूला? शुक्र 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 शुक्र, म्हणजे शुक्रवार किती वेळा आला? 25 वेळा आला। शुक्रवार 25 वेळा आल्यानंतर अजून 1 दिवस पुढे सरकेल, म्हणजे आजपासून 176 दिवसानंतर शुक्रवारपासून 1 दिवस पुढे शनिवार असेल, बरोबर। पण जर समजा तुम्हाला आजपासून समजा 175 दिवसानंतरचा वार विचारला तर 175/7 करा, 7 × 2 = 14, 3 × 5 घेतला 7×5 = 35, आणि किती उरले? 0 दिवस उरले। 0 दिवस उरले याचा अर्थ असा झाला की आजपासून 175 दिवसानंतर शुक्रवारच असेल, आणि तो किती वेळा आलेला असेल? 25 वेळा आलेला असेल, आणि 25 वेळा जेव्हा येईल तेव्हा तो वार कोणता असेल? 0 उरल्यामुळे। जरी तर 2 उरले असते तर शुक्रवारपासून 2 दिवस पुढे मोजले असते, 3 उरले असते शुक्रवारपासून 3 दिवस पुढे मोजले असते, बरोबर। या साध्या साध्या गोष्टी आहेत, या तुम्हाला मोठे उदाहरण सोडताना कामात येणार आहेत, बघा लक्षात घ्या। आता जर समजा तुम्हाला सोमवारपासून 6 दिवस वार पुढे मोजायचा असेल, सोमवारपासून 6 दिवस वार पुढे मोजायचा असेल, म्हणजे तुम्हाला मी विचारलं आज सोमवार आहे, आजपासून 6 दिवसानंतर कोणता वार असेल, म्हणजे तो जर विचारला असेल किंवा 6 दिवस वार तुम्हाला पुढे घेऊन जायचा असेल तर सोमवार सोडून द्यायचा, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार असेल, म्हणजे आज सोमवारपासून 6 दिवस पुढे कोणता वार असेल? रविवार असेल। पण एवढे 6 दिवस मोजण्यापेक्षा 6 दिवस पुढे मोजायचं आहे ना, मग जो वार 6 दिवस पुढे येतो ना तोच वार 1 दिवस मागे पण असतो, कारण आठवडा किती दिवसांचा असतो? 7 दिवसांचा, हे किती दिवस झाले? 6, मग 6 दिवस पुढे मोजण्यापेक्षा 1 दिवस मागे मोजा, सोमवारच्या आधी कोणता? रविवार, म्हणजे 6 दिवस पुढे मोजण्यापेक्षा 1 दिवस मागे मोजा। किंवा जर मी तुम्हाला असं विचारलं की रविवारपासून 5 दिवस मागे कोणता वार होता, रविवारपासून 5 दिवस मागे कोणता वार होता, जर असा प्रश्न विचारला तर 5 दिवस मागे रिटर्न न मोजता
दोन दिवस पुढे मोजा, सोमवार मंगळवार असेल, बघा सोमवार मंगळवार असेल, पाच दिवस मागे कोणता वार असेल, मंगळवार, नाहीतर मग तुम्हाला काय करावं लागेल, रवी, रवीच्या आधी शनी, शुक्र, गुरु, बुध, बुध म्हणजे बुध, सॉरी चुकलं माझं, रवी, रवीच्या आधी शनी, शनीच्या आधी शुक्र, गुरु, गुरुच्या आधी बुध आणि बुधच्या आधी मंगळवार, म्हणजे पाच दिवस आधी कोणता वार असेल, मंगळवार, पण तुम्ही दोन दिवस पुढे मोजला तरी पण कोणता वार असेल, मंगळवार, बघा रवी सोम मंगळ, सात दिवस पूर्ण होण्यासाठी, सात दिवसाला जेवढे कमी पडले ना तेवढे पुढे मोजायचे किंवा तेवढे मागे मोजायचे, एवढ्या गोष्टी, म्हणजे जे मोठे मोठे उदाहरणं असतात ना, या मोठ्या उदाहरणांमध्ये वेळ वाचवण्यासाठी याच्या छोट्या छोट्या गोष्टींचा वापर आपल्याला करायचा असतो, तर एवढं सर्व तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि समजून घेणं महत्त्वाचं आहे. इथपर्यंत तुम्हाला समजणं क्लिअर झालं, समजलं असेल आणि सगळं काही क्लिअर झालं असेल, बरोबर. सामान्य वर्ष समजून घेतलं आपण, लीप वर्ष समजून घेतलं, लीप वर्ष काबर येतं हे समजून घेतलं, लीप वर्ष कसं ओळखायचं ते समजून घेतलं, बरोबर. त्याच्यानंतर पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी समजून घेतला, त्याच्यामुळे लीप वर्ष येतं हे समजून घेतलं. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही दिवस पुढे वार घेऊन जायचा असेल तर तो कसा घेऊन जायचा ते समजून घेतलं. आणि जर एवढी सगळी माहिती, आता मी जी तुम्हाला माहिती सांगितली ही फक्त वर्षांसंदर्भात आहे, बरोबर. कशा संदर्भात आहे, वर्षासंदर्भात, बरोबर. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण थोडक्यात ह्या सगळ्यांची रिव्हिजन करू आणि ह्या सगळ्यांची रिव्हिजन केल्यानंतर याच्यावरचे जे आत्तापर्यंत विचारले गेलेले प्रश्न आहे किंवा भविष्यात विचारले जाणारे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्नांवर आपण फोकस करू आणि ते प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न करू. प्रश्न सोडून घेत असताना मी तुम्हाला दोन प्रकारे प्रश्न सांगणार आहे. एक म्हणजे अगदी डिटेलमध्ये लॉन्गकट ज्याला म्हणतो, बरोबर. आणि जर तुम्हाला लॉन्गकट समजला तर लगेच त्याच्याच बाजूला मी तुम्हाला शॉर्टकट पण समजून देईल. पण ज्याला लॉन्गकट समजला त्याला शॉर्टकट समजेल. लॉन्गकट आणि शॉर्टकट कोणाला समजेल, ज्याला हे लेक्चर समजलं असेल. मग हे लेक्चर जर समजलं नसेल तर पुन्हा रिव्हिजन करून, रिवाइंड करून हे लेक्चर बघा. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील त्या नोट डाऊन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की लीप वर्ष आणि सामान्य वर्षातला जो फरक आहे हा नेहमी तुमच्या डोक्यामध्ये असणं आवश्यक आहे. ठीक आहे, मी आता थांबतो. इथून पुढचा जो टॉपिक आहे किंवा पुढचा जो भाग आहे किंवा पुढचा जो सराव आहे तो पुढच्या लेक्चरला बघू. सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांकडे किंवा अजून कोणी बाहेरचे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद, नमस्कार.